नमस्कार, पैराशूट ऐडवान्स होम मिनिस्टर स्वप्न गृहलक्ष्मीचं साकारत आहे वामनहरी पेठे ज्वेलर्स च्या या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आता आपण आहोत हिरानंदानी गार्डन पवई ब्लूबेल या सोसायटीमध्ये आणि तिथल्या अश्विनी काकडे आणि नैना घाग अशा दोन वहिनींना आज भेटणार आहोत। काय होणार आहे आज इकडे एक वादळ येऊन थडकलेलं आहे, तुम्ही उत्सुक असाल ते वादळ बघण्यासाठी। चला सुरुवात करूया आजच्या भागाला, भेटून आधी या वादळाला आणि नंतर घरातल्या वहिनींना। चला हे आलं वादळ आलं। चला सगळा बाळ गोपाळ इकडे सज्ज झालेले आहेत, तेव्हा अधिक वेळ न दवडता वहिनींना जाऊन भेटू। चला नमस्कार। 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 नाव सांगा। आम्ही सारिका अश्विनी अविनाश काकडे, हे माझे मिस्टर अविनाश विठ्ठलराव काकडे, हे माझे सासरे विठ्ठलराव काकडे। नमस्कार। ह्या माझ्या सासूबाई चंद्रकला काकडे। नमस्कार। ही माझी आई आशाताई काळकर, ही माझी वहिनी श्रद्धा काळकर, हा माझा भाऊ संदीप काळकर, हा भाचा आरुष, ही माझी मोठी मुलगी श्रेया आणि ही लहान मुलगी रिया। बर, सुरुवात करूया गप्पांना। नमस्कार वहिनी। नमस्कार। वहिनी माहेर कुठलं? अमरावती। अमरावती, तिकडे काय करता? अमरावती माहेर म्हणजे कोण कोण असत? सासू सासरे तिकडे असतात, भाऊ भासरे असतात। आणि मग माहेर कुठलं? माहेर अमरावतीच आहे, पण अमरावतीला कोणी राहत नाही, पुण्याला राहतात। का पुण्याला का राहतात? माझ्या वडिलांची डेथ झाल्यानंतर ते सर्व पुण्याला राहतात। बर। माझे दोन भाऊ आहेत, ते दोघं इंजिनियर आहेत, एक आता सध्या जर्मनीला गेला आहे। जर्मनी, वा वा। आणि एक मोठा भाऊ पुण्याला आहे। बरं वहिनी, मग मला सांगा घरातली सगळी जबाबदारी तुमच्याकडे असायची? मी मोठी असल्यामुळे असायची सगळी। हा, भाऊ लहान होते ना। बरं वहिनी, मला सांगा तुमचं लग्न लव्ह मॅरेज की अरेंज? अरेंज मॅरेज। अरेंज मॅरेज। बरं, ते व्हॅलेंटाईन डे वगैरे हे आता नाही पटायचं, पण आमचं लग्न झाल्यानंतर असं एंगेजमेंट झाल्यानंतर यांनी मला ते ग्रीटिंग पाठवलं होतं, नेमके ते माझ्या वडिलांच्या हातात पडलं आणि ते एकदम बटन प्रेस केल्यानंतर त्यातनं सॉन्ग जेव्हा आलं तेव्हा माझ्या वडिलांना म्हणजे पहिल्यांदा त्यांना टेन्शन आलं की एवढं मोठं काय आलं आपल्या मुलीच्या नावाने, वा कारण विदर्भामध्ये हा प्रकार जरा हे असतं ना, एकदम नाही एवढं फ्रीडम आहे तिकडे, तर त्यांना जरा टेन्शन आलेलं की एवढं आपल्या मुलीच्या नावाने एंगेजमेंट झाल्याबरोबर काय आलं। आणि पण ते बटन प्रेस झाल्यानंतर एकदम सॉन्ग आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं का सॉन्ग आलं होतं? थांबा, त्यांना येऊ द्या। हा, म्हणजे कसं होईल त्यांना ते आठवतील शब्द? हाक मारा त्यांना। अहो नमस्कार। हा नमस्कार। काय करता आपण? मी रेशनिंग मध्ये आहे, गव्हर्नमेंट सर्वंट आहे। पण कुठे रेशनिंग? रेशनिंग पंतनगर घाटकोपरला। अरे वा, पण ह्यांची आणि तुमची ओळख कधी झाली? यांचे म्हणजे आम्ही जे एंगेजमेंटला म्हणजे मुलगी पाहायला गेलो ना 27 तारखेला, तेव्हा काय झालं? यांच्याकडून प्रपोजल आलेला। काय याचं रेशनिंग कार्ड द्या? लग्नाचं प्रपोजल माझे वडील घेऊन गेले तेव्हा मग हे पाहायला आले, तेव्हाच फर्स्ट टाइम यांनी बघितलं आणि मग पुढे लग्न झालं। तुम्ही त्यांच्या घरी काहीतरी पाठवलं होतं ते एंगेजमेंट नंतर? ऍक्च्युअली काय झालं माहिती का, त्याच्यानंतर एंगेजमेंट नंतर लग्नामध्ये वेळ होता, मध्यंतरी व्हॅलेंटाईन डे आला 14 फेब्रुवारीला, त्यावेळेस मी आता नवीन नवीन एंगेजमेंट झाली म्हणून ते व्हॅलेंटाईन डेचं गिफ्ट पाठवलं, तर एवढं मोठं गिफ्ट होतं ते, ऍक्च्युली ते ग्रीटिंग कार्ड होतं, म्युझिकल ग्रीटिंग कार्ड, वरून रॅप केलं होतं, काही समजत नाही, हिच्या नावाने पाठवलं, हिच्या पप्पाला वाटलं काय आलं काय नाही, म्हणून तिने उघडून बघितलं असणार, उघडून नाही सॉरी हात टच झाल्यावर ते प्रेस झालं बटन, ते वाजायला लागलं आय लव्ह यू आय लव्ह यू आय लव्ह यू, ते एकदम गोंधळून गेलं काय झालं तर, नंतर त्यांना कळलं की मग ड्रायव्हर सगळं क्लिअर झालं त्यांना, तेव्हा त्यांना समजलं की व्हॅलेंटाईन डे ग्रीटिंग, त्यावेळेस त्यांना व्हॅलेंटाईन डे वगैरे एवढं काही माहीत नव्हतं। बरं वहिनी, लग्नानंतर आजवरच्या प्रवासामध्ये असा एखादा क्षण जो लक्षात राहिलाय? माझ्या वडिलांची डेटिंग तिथे झाली, त्यावेळेस म्हणजे यांनी एवढं केलं की ते मी कधीच विसरू शकणार नाही। माझ्या वडिलांना इथेच विक्रोळीला ऍडमिट होते गोदरेज हॉस्पिटलमध्ये, तर इथेच वाढले ते, मी इथून त्यांना घेऊन अमरावतीला गेलो, तर ते खरंच त्यावेळेस यांनी जी मदत केली, कारण माझे भाऊ पण लहान होते तेव्हा त्यांना नुकतंच जॉब लागून 1-1 महिना झालेला होता, तर तेव्हा फार म्हणजे मदत केली ती मी आयुष्यात कधीच विसरणार नाही। त्याच्यापुढे त्यांनी मला काही दिलं नाही याच्याबद्दल मला काहीच हे नाही आहे, देतातच असते सर्व, पण ही गोष्ट एवढी महत्त्वाची आहे का त्या परिस्थितीत साथ देणं घरच्या लोकांनी फार।
बर आता तुम्हाला मी काही प्रश्न विचारणार आहे. तुमच्या कॅलेंडरमध्ये बऱ्याच गोष्टींची नोंद होती. तुमच्या कॅलेंडरवर बऱ्याच गोष्टींची नोंद होते. 17 ऑगस्टला कोणत्या गोष्टीची नोंद केलेली आहे तुम्ही सांगायचं तुम्ही नाही. 17 ऑगस्टला माझा उतरण्याचा बर्थडे आहे सिद्धेशचा, ती नोंद आहे. बरोबर, अभिनंदन उत्तर बरोबर. आता वहिनी तुम्ही सांगा, मिस्टरांची आवडती झी मराठीवरील मालिका कोणती? बरं बरं, तुम्ही सांगा वहिनींची झी मराठीवरची आवडती मालिका कुठली? तिची पण तीच होय हो, आवडती तशी कुंकू आहे तिची. एक सिरियलचं नाव सांगा. कुंकू. अभिनंदन, हे उत्तर बरोबर. आणि आता हे कोडं घालतो तुम्हाला. हां, अशी कोणती नाजूक गोष्ट आहे जी थोड्याशा कुजबुजीनेही फुटते? शांतता. 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 थोडासा कुजबुजीने पण शांतता भंग पावते. अभिनंदन. 1 2 3 4 5 वहिनी, हे 500 रुपयाचं बक्षीस म्हणजे लक्ष्मी तुमच्याकडे आलेली आहे. अभिनंदन. भेटूया परिवारात. नमस्कार. नमस्कार. सासूबाई सासरे बुवा हो ना? ह्या सासूबाई, हे सासरे. सासूबाई सांगा यांच्याबद्दल, पटकन सांगा. चांगले आहेत. चांगले आहे. बरं. आणि छान करतात सासरे बहुत, तर जास्तच कौतुक करतात सगळ्या गोष्टींचं. आहेच ती तशी, काय सासऱ्यांना कौतुक आहे. बरं वहिनी, मला सांगा मिस्टरांबद्दल तक्रार करायची झाली तर कोणती करा? तक्रार झाली तर ते सकाळी उठत नाहीत लवकर. सकाळी लवकर उठत नाही, त्यांना उठवावं लागतं. काय असं करता? सूर्यवंश आहे ना. मग तुमची इच्छा काय? त्यांनी रोज सकाळी उठावं, लवकर उठलं पाहिजे, वॉकिंगला वगैरे गेलं पाहिजे. ते कधीच नाही आजच्या आधी उठत. पण त्यांनी माणसं ठेवली असतील तर? तुमचा काही प्रॉब्लेम आहे का? नाही ना. पण जरा उठत जा लवकर, कळलं? या निमित्ताने वहिनींची केवढी छोटीशी तक्रार आहे. लवकर म्हणजे साधारण 11:30-12 उठलं चालेल का? दिवसभर केवढं काम असतं रेशनिंग ऑफिसमध्ये तुम्हाला माहिती आहे का? त्या पोती उचलून ठेवायची सगळी, साखरेची वगैरे. बरं वहिनी, वहिनींच्या मनातलं वाक्य आता अभिनय करून दाखवणार आहेत, बघूया तुम्ही ओळखता का. बोलायचं नाही. कोणाला? शेजाऱ्यांना. मी झोपल्यावर चहा करून द्या. काय बोला? हा, झोपी चहा हवा. एकदा तरी तुम्ही माझ्या आधी उठा. हा, एकदा तरी सकाळी तुम्ही माझ्या आधी लवकर उठा आणि मी उठायच्या आधी मला तुम्ही चहा करून. अरे वा, अभिनंदन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 काय इच्छा व्यक्त केली तुम्ही. बरं, बोलताना ते एकदा तरी म्हणाले, म्हणजे याच्यावर तुम्हाला लक्षात आलं असेल की साधारण वर्षभरात एकदा तरी उठतात का लवकर? फार म्हणजे क्वचितच, 15 ऑगस्ट 26 जानेवारी अशा यालाच उठतात. नाही, तुम्ही एक काम करा ना, कॅलेंडरवर 365 दिवस 15 ऑगस्ट लिहून ठेवा.